हे गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अजिंक्य पाटील पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तसं सकाळी मी लवकरच उठलो कारण ब्लॉग एडिट नव्हता केला, सकाळी ब्लॉग वगैरे एडिट केला आणि अपलोडिंगला टाकलेला। आता आज माइट बी लवकरच ब्लॉग येणार आहे कारण की इथे इंटरनेट स्पीड खूप चांगला असल्या कारणाने, म्हणजे गाव खेडेगाव आपण असं बोलू नाही शकत, एवढं चांगलं आहे ते इंटरनेट स्पीड आहे। मला 25 to 30 MBPSचा स्पीड भेटतो। आता उठणार, मस्त फ्रेश होण्यासाठी शेतात जाणार। आपण आपल्या घरी तर आपल्या कबोर्डवर बसून मस्त निवांत असतो, पण यावेळेस मस्त शेतात जाणार, आजूबाजूचा सिनेरिओ बघणार। जंगल टाईप आहे, बाजूला नदी पण आहे, ते पण तुम्हाला आज दाखवू शकतो मी कदाचित तिकडे गेलो तर। बाकी उठलो आहे, पुन्हा एकदा गुड मॉर्निंग, पुढे बघूयात, आता मस्त शेतात जाऊयात। चला चालूया, मी आता मस्त हलका होण्यासाठी शेतात। इकडं जरा मजा या गोष्टीची आहे की सलाम कुठेतरी कोपऱ्यात जायचं शेतात मस्त। हा जंगल मग अशी मी तुम्हाला बोललोच, जंगल आहे, जंगल में मंगल करेंगे अभी बाबूजी। वानर आ गया, वानर वानर किधर गया, देखो किधर है, अकेला एक ही था क्या बंदर वो, मतलब तांडव की तांडव है क्या इधर। अरे यार मिस केला यार, तुम्ही खरंच सांगतो, एक माकड असा पळत गेला ना इथनं, जंगली माकडांनी इकडे या गावात हमला केलाय, म्हणजे पूर्ण शेताच्या शेत नासधूस करून टाकतात। कुत्रे पण आले लगेच बघायला त्याला। चला आपण आपल्या जंगलमध्ये मंगल करायला जाऊयात आपला कार्यक्रम, नाहीतर आपली गाडी इथेच सुटायची। चला रे चला, मस्त वाट बघा कशी आहे जंगलातली। अबे पानी किधर से भरेगा, ये मोर पंख है क्या रे, मोर भी है क्या इधर, दिखना चाहिए मोर मेरे को आज। अबे कल रात को इधर ही आए थे क्या अपन, आला शेत आला। चला पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला अजून काय दाखवायचं। आम्ही चाललोय हलकं व्हायला, हे पोरं काय मागे येत आहेत, ए किधर जा रहे हो आप लोग, हाँ तो हम थोड़ी बंदर है, हमारे पीछे आ रहे हो आप। मस्त सकाळचं बघा सूर्यदेव, सकाळ म्हणजे वाजले किती माहिती आहे का, दिसते ना दिसते, फोकस कधी कधी करत नाही यार, 9:20 कमी आहेत आणि तो ऊन आल्या मस्त। आता सकाळी सकाळी शेतात ना लांब आता जी झाडी दिसते त्या झाडाचे तिकडं जंगल आहे, तिकडे जाणार मस्त, अजून नदी आहे, सॉरी जंगल तर हा आहेच, नदी आहे, नदीच्या किनारी जाऊ मस्त, हलका हलका कर देंगे पेट, कितना भी हो जाए लेट। मित्रांनो इथे बघा, हा मोर मला दिसला आता एक, तर मॅक्स टू मॅक्स मी 3x करू शकतो, जास्ती नाही करू शकत, नाही तर पूर्ण पिक्चर फाटेल। आय थिंक सो याला 3x आहे मॅक्झिमम। हा मोर आहे, उडा रे उड, उड जा, उडेल तर दाखवता तरी येईल तुम्हाला नीट, बघूयात अजून पुढे आहेत बोलतात भरपूर। हा के हे ना दिन्या, हे यांच्या भाऊजीच शेत आहे हा, आणि शेतात जो असतो छोटस घरट, इथे यांची हौद वगैरे इलेक्ट्रॉनिक मोटर लावली आतमध्ये, आणि ही झोपडी त्यांची, इथं शेत लावल्यावर इथंच आराम बिराम करतात, त्याच्यात त्यांनी काय बोलतात ते तूस वगैरे ठेवलेले, लाकडं वगैरे, त्यांची मोटर, इथनं पाणी काढतात मस्त आणि त्यांच्या शेताला असं इथनं देतात। आणि हे बघा हे हे काय आहेत माहिती आहे का, हे आहेत लिंबू, लिंबू एवढे मोठे आपल्याकडे मी तर नाही बघितले, खूप मोठे मोठे लिंबू आहेत इथं, मी घेऊन जाईल याच्यातनं 4-5 तरी घरी, ते बोलतात त्याचे जिजा हे लिंबू काय खट्टे खट्टे नाही लागते मिठ्ठे लागते, बघू कसे लिंबू आहेत ते, हे ले ना पाणी ले चल जल्दी। इकडे पण मोर येत वाटतं कारण मग अशी आवाज येत होता ओरडायचा त्यांचा। माझं तर झालंय मस्त पोट हलकं, पाणी संपलंय म्हणून तो परत पाणी भरायला चाललंय, बोलते यार मेरे को इतने पाणी में नाही होता, मी भर केला तो पाणी।
त्याचे भाचे वगैरे जिकडे आहेत ते होतात, मामा यहाँ पे मोर है, यहाँ पे मोर है, यहाँ पे आ जाओ। बघू आता तिकडे जाऊ, हा याचं काम करेल, आपलं काम झालं आहे, आपण मस्त तिकडे मोर बघायला जाऊयात। दिसले पाहिजेत रे, दिसले पाहिजेत। उंदरं कुठे नाही आहेत, सगळीकडे उंदरं आहेत। आता ह्यांनी पण खाली उंदीर पकडलं आहे, ते बोलतात चलो मामा नदी पे चलते, बोलते इसको छोड़ने को। इतना उंदीर बघा किती साफ आहे, एकदम स्वच्छ। नाही तर आपल्या इथली उंदरं ही कुत्री मागेच येते। नदी बघा, नदी आली इथं बाजूलाच वाटतं, हायवे पण इकडं, आवाज येतो गाड्यांचा। ही नदी मस्त, पक्षी वगैरे आहेत इथं। ही वाळू वाटते आपली, जी वाळू समुद्र किनारी असेल तशी वाळू वाटते एकदम। नदी अपार सजनदा, माझे पाय पूर्ण वाळूत भरलेले, पूर्ण वाळू लागली पायाला। ए छोड़ दिया क्या, पानी कसं आहे? पानी खूप गार, थंडगार आहे। हा का, उंदीर कुठे? उंदीर सोड पाण्यात, बघू त्याला सोड। हा सोड, हा आपल्या इकडे राहतो, त्या जिजाचा पोरगा आहे म्हणून त्याला मराठी येते। बघा मित्रांनो, आम्ही चोरतोय। ए बाबू बाजू ना, लकड़ी से निकल, लकड़ी से निकल, लकड़ी छुपा, हाथ से पकड़े है, दिखा दिया, वीडियो इधर निकले, कहाँ से निकलेगा, क्या देखो एकदम थंड थंड पाणी, लयच थंड पाणी इथे। पोरं लहानपणी आपण पण अशीच मस्ती केली, तशी पोरं मस्ती करतात। ए गेरा आहे का इधर, इधर गेरा आहे का? पाणी पण समुद्र सारखं वाटते रे, एकदम वाळू समुद्र सारखीच। आगे जाओ, कुछ नहीं, मैं तो कल गया था। भाई चड्डा पहन के बता भैया, भैया ओ भैया कैसा था भैया, पता नहीं कुछ बतिया करी, एक दूसरे की बतिया करी। देखा कितना गड्ढा कर दिया उन्होंने, कितना गड्ढा कर दा, देखो पैर पैर एहमा घुसे घुसे रहा पैर एहमा, बस जा बे ऐसे। अरे 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 रामा, उसको गिरा दो पानी में, गिरा दो उसको, खेल दिखा ऐसा। देखो निकला अभी, आओ नहाओ जा सिद्धू। हां अब ही ना गाड़ की मारी चली चली, त्यांचा पुत्र है पोहतो तो, पण त्याला आता कधीपासून बोलू होते आत मध्ये आला नाही, त्याला घेऊन चलत आंघोळीला आता। निलाओ निलाओ उसको, मस्त निलाओ। और एक दूसरा भी आया, दूसरा भी आया, लेना अंदर, लेके जाना उधर उधर, अंदर 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 डालना उसको, अंदर लेके जाना। शैम्पू वैम्पू लगा उसको, शैम्पू वैम्पू लगा, वो देख रहा है दूसरा। इसको भी लो, इसको भी लो गाले में, इसको लो, भाग रहा है, उसको पता है भिगाएंगे उसको, तो भाग रहा है कैसे। नदीकडे गेलेलो, चालता चालता घाम निघाला पूर्ण, कारण असं तर लांब पर्यंत जागा दिसते, आपल्याला वाटतं काय नाही इथंच आहे, पण खूप लांब आहे, आणि अजून मला आता इथनं पण खूप लांब जायचं आहे।
त्या तिकडे दिनेश उभा आहे. दिसतोय ना दिसतोय माहिती नाही पण तो तिकडे उभा आहे. इधर से जाने का इधर से घर पे इधर से खूप लांब आहे. पोरले आवली आहे ती पण मागची. ही हळदीची शेती आहे. ही सगळी हळद आहे. याच्या मुळात पूर्ण हळद असते. ती आपण कुठून आपण जेवणासाठी वापरतो ती एकदम गावरन स्टाईलमध्ये. म्हशी 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 आहेत तिकडे. दिसत आहेत का तुम्हाला? या बघा म्हशी. फायनली घरी पोहोचलो. आता याचे झालेत वाटतं हात धुवून. मस्त हात धुतोय तो. मी पण हात धुवून घेतो. मस्त फ्रेश होतो. आता आंघोळच करून घेतो थोडा वेळ. मित्रांनो मस्त मी आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन मस्त यांच्या काय बोलते टुबेल म्हणजे बावडीमध्ये पाणी भरतात ते आतशेवरनं आणि आंघोळ करतात त्याच्यात. मस्त एकदम थंडगार पाणी तर नव्हतं, मीडियम म्हणजे रात्रीचं तो गरम पाणी असतो आतून येणार. त्याच्यात आंघोळ वगैरे करून आता मस्त पैकी आम्ही जेवायला बसतोय. जेवायला बघा मस्त हा व्हाईट व्हाईट रायता आहे. ही चपाती आहे. मस्त याच्यात देशी घी लावलेलं आहे आणि वांगं आणि काय बटाटा. मस्त वांगं आणि बटाटा. मला तर वांगं लई आवडतं खायला. आता मस्त जेवूया आम्ही आणि मग जाऊयात ह्या बाळाला पोरगी बघायला. लग्न करायचं या बाळाचं. मित्रांनो आता झाली सगळी तयारी वगैरे. आम्ही चाललो याच्या मावशीकडं आणि नंतर तिथनं येताना याला काय नाही याला पोरगी बघायला चाललोय. तिकडून जाऊ मस्त आपली धन्नूला काढायला घेतली. आता धन्नो निघूयात आणि जाऊयात. आता पुढे बघूयात काय होते. मस्त आता मावशीकडे जाऊन याचं लगेज काहीतरी पार्सल करायचे आणि मग तिथनं फुल एन्जॉय आहे. सकाळी बघता बघता भेटला नाही मोर पण आता दिसतोय. हा बघा मोर लांडोरे वाटतं त्याला शेपटी नाही. फायनली मोर दिसला. आता समोरून एकदम जवळ होता म्हणजे रोडवरच जात होता. तेवढ्यात तो गाडीचा आवाज ऐकून शेतात उतरला आणि पळत होता. तेवढ्यात मी व्हिडिओ काढले. सकाळी पण दिसलेला पण खूप लांब लांब होते आणि तिथे एवढं लांब जायला मला पण कंटाळा आलेला. पण आता नशीब समोरच दिसला. तरी तुम्हाला लांबून दिसला असेल पण माझ्या गाडीच्या समोरच होता. मस्त मोर बघितला. आता वाघ हत्ती सिंह पण दाखवतो तुम्हाला आपल्याकडे पण मुंबईला राणीच्या बागेत. तिथले ATM वर आलेलो पण पैसे नाहीत वाटतं. पैसे निघत नव्हते म्हणून हा बोलला की तू इथेच थांब. तोपर्यंत मी पुढे जाऊन येतो. पुढे पण एक ATM आहे. आता तिथे भेटले तर ठीक आहे नाही तर विदाऊट कॅश. कारण इकडे UPI काही चालत नाही वाटतं जास्ती. कालपासून मी ट्राय करतो UPI पण कोणाकडे UPI आहेच नाही बहुतेक. फक्त डिजिटल जिथे दुकान आहेत तिथेच चालतात. बाकी बघूयात आता त्याला पैसे भेटले तर वेल अँड गुड नाही तर मग कमी खर्च जरा करावा लागेल. तसे कॅश आहे शिल्लक बघूयात. पण नो आता मी पोचलो हा मुलीचं घर आहे. इथे ते आतमध्ये बसलेले आहेत. त्याला मुलगी बघायची म्हणून मी दाखवतो तुम्हाला आतमध्ये बसले आहेत. ते आता दिनेश त्याचे भाऊजी आणि त्याचे आजोबा बसले आतमध्ये. आता थोड्याच वेळात पोरगी आहे. हा पोरीचं घर आहे. शांत वाटते. नवरा त्याचे आजोबा आणि त्याचे भाऊजी. आता पोरगी येईल. पोरीला तर नाही दाखवू शकत नाहीतर त्यांना वेगळं वाटेल म्हणून आम्ही आलो इथे. आता बघणार मस्त पोरगी बिरगी आणि लगेच शुभमंगल सावधान. पोरगी वगैरे बघितली. आता आम्ही निघालो आहे. असं म्हणजे होती छान पोरगी होती बघितली आम्ही आणि याला पण आवडते असं म्हणजे असं मला वाटते. मित्र काय याच्यावर बोललो ना त्याच्याशी कारण त्यांचं काय ते बघतीलच. पण होती चांगली पोरगी होती. शिकलेली आहे पहिली गोष्ट. UPमध्ये असं चांगलं शिक्षण झालेलं आहे. सिम्पल आहे. दोघांनी बोलणं केलं. आता मी तिथे शूट नाही करू शकलो पण आता आम्ही तिथनं निघालो आहे. आत्तापर्यंत आम्ही याच्या भाऊजींच्या घरी राहत होतो. आता याच्या घरी चाललो. याच्या घराचं काम चालू ते पण दाखवतो तुम्हाला. त्याच्या घरातल्या गावात तिथेच चालले. आता घरातल्या गावात नाही गावातल्या घरात. रोडवर चाललो आहे मी. मस्त सिमेंटचा रोड. याचं गाव जरा डेव्हलप वाटतो. कालच्यापेक्षा रस्ते चांगले तिथे. बघूया घरी पोचूयात आणि बोलूयात आपण पुढे. आम्ही आता याच्या घरी जाणार होतो पण रस्त्यात त्याच्या मावशीचं घर लागलं म्हणून आम्ही इथे थांबलो आहे. आता मस्त खाटीवर मी तर झोपलो आहे कारण की वातावरण एवढं मस्त असल्या कारणानं खूप बरं वाटतं असंच लेटल्यावर. याच्या मावशीचं घर पण मी तुम्हाला दाखवतो आणि म्हशी पण आहे त्याच्या मावशीच्या इथं. ही मावशीचं घर ती बघायची. मावशी मावशी हाय करो. हाय लोकल चांगली आहेत रे खरंच सांगतो. खूप मस्त लोक आहेत तिथली. तुम्हाला म्हशी दाखवतो थांबा. यांच्या म्हशी आहेत चरत आहेत. हे बघू कशी बघते.
मस्त झाडं झुडप दिसत आहे. मस्त आता झाला मावशीकडे जाऊन आलो. सगळं बघितलं. आता दिन्याचं घर येते. दिन्या पण असंच घरे गावातच राहतो. मस्त बघा त्याचे घरचे. चाललोय बांधावरून इकडून तिकडून इकडून तिकडून चाललोय. जास्त वेळ नाही झाला इथं. कितना बजे रे दिन है? कुछ 4 बजे बजे रहेंगे ना. हाँ दिनेच्या घरी आलो. मस्तपैकी त्यांनी पण त्याचा शामियाना बनवलंय घर. आता बघूयात आतमध्ये कितपर्यंत काम झालंय. बाहर से तो प्लास्टर विस्तर सब कर दिया रे. अबे रूम भी मच्छा बना है रे. अंदर येतो थोडा. पण आपले मोबाईलचे क्लिअरिटी आहे तेवढी दिसते चांगलं. मस्त निघाले आता दिनेच्या घराच्या इथलं. पण आता त्याचे चौराहे पे जाके मस्त पाणीपुरी. काय बोलते उसको फुलकी. फुलकी खाएंगे मस्त चौराहे पे जाके. फुल दबाएंगे और सुबह वापिस डब्बा लेके भागेंगे. फुलकी खा के डब्बा लेके भागेंगे. चौकात पोचतो आणि मस्त पाणीपुरी खातो. बघू कशी चव आहे. अशा आपल्याकडे पण सगळे भैयाच बनवतात पाणीपुरी. पण इकडे तिखट भेटते अशी ऐकले. खाऊन बघूयात. पाणीपुरी तर खाल्ली. आता चाट बनवायला घेतलंय. चाट बघू कसा लागतो. मस्त टोमॅटो वगैरे सगळं कापलेलं आहे. याच्यात मसाला बिसाला काढलेला आहे. टाकलेला आहे समोसा. हे भजी बिजी सगळं काय काय येते बाबा इथं चाटमध्ये. बघू झाल्यावर आता खाताना दाखवू डायरेक्ट. आपला चाट आलेला आहे मस्तपैकी. एकदम गार्निश केलेलं आहे त्याला. पण दिलेलं आहे. खा के बता रे कैसे लग रहे. खाना है. गरम है. गरम है. एक बाइट तो खाना. एक बाइट तो टेस्ट करके दे. फिर वो क्या अच्छा ही लगेगा. तू इधर का ही है ना. अभी मेरे मैं खा के देखूंगा. तर आता तर मी झोपलेलोच. म्हणजे आता मला उठवलं परत. जसं यार जे जातो ना तर कधी झोप येते काय समजतच नाही. एवढी थंडी आहे बाहेर. आता जेवायला उठवले आम्हाला. जेवण मस्त जेवण वगैरे करणार. आणि त्यानंतर हा ब्लॉग इथेच एंड करतो. आपण पुन्हा उद्या सकाळी भेटूयात. मस्त जेवतो आणि मस्त झोपतो. कारण खूप काळ झोप लागते. आता हा दिने सोयात ना तुम्ही. मस्त खाना बिना खायंगे. भेटूयात आपण उद्या. गुड नाईट. आत्तापुरता जेवल्यानंतर मी झोपणारच म्हणून म्हणतो गुड नाईट. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.